ಮಹಾರಾಜ ಪರಬ್ರಹ್ಮ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಭಕ್ತ ಪ್ರತಿಪಾಲಕ ಜಯಗಾವ್ ನಿವಾಸಿ ಸಮರ್ಥ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಗಜಾನಂದ ಮಹಾರಾಜ नमस्कार मित्रांनो, आजचा व्हीलॉग खास तुमच्यासाठी घेऊन येतो आहे पायदल वारी शेगावीच्या दारी. अशी पालखी घेऊन येत आहे अमरावती जिल्ह्यातून खारतळेगाव येथून. पायदल वारी पाच दिवसापासून पायदल वारी निघालेली आहे. आजचा पाचवा दिवस आहे त्यांचा. एक प्रत्येक संध्या रात्री जिथे रात्र होते तिथे मुक्काम त्यांचं ठरले जाते. ही पालखी आता एका गावामध्ये मुक्काम करून सकाळी 6 वाजता निघाली आहे. पाच वर्षापासून त्यांची पालखी निघत आहे. 8:30 वाजलेले आहे. आता त्यांची इथं स्टॉप घेतलेला आहे त्यांनी नाश्त्या पाण्यासाठी. ते सकाळी 6 वाजता 5-6 किलोमीटर पुढे आलेले आहे. आता थोड्या वेळात पालखी थांबणार आहे इथे. त्यांच्यासाठी चहा पाणी नाश्त्याची सोय झालेली आहे इथं. पालखी थांबलेली आहे आता नाश्त्या पाण्यासाठी. हे व्यक्ती खार तळेगाव येथे आपलं हॉटेल बंद ठेवून सेवादारीमध्ये सहभाग होऊन नाश्ता चहा पुरवण्याचे सहकार्य करते. नाश्ता घेतलेला आम्ही सगळ्यांनी. आता याचा आस्वाद घेत आहे आम्ही सगळेजण.
सगळ्यांचा नाश्ता पाणी झालेला आहे. आता ही पालखी सरळ शेगावला निघणार आहे पैदल वारी. इथून आता शेगाव 14 किलोमीटर आहे. पालखी निघाली आता डायरेक्ट आता शेगावला निघणार आहे. नाश्ता पाणी करून सगळं तयारी झाली आहे. ही पैदल वारी आता हनुमानजीच्या मंदिराजवळ थांबणार आहे. थोडी विश्रांती घेणार आहे. या पैदल वारीमध्ये अनेक जण सहभागी होणार आहे. आता इथे आजूबाजूचे गावकरी मंडळी येते त्या पालखीमध्ये पैदल वारी सहभागी होणार आहे. त्याकरिता आता हे थोडा वेळ विश्रांती घेणार आहे. हे हनुमानजीचं मंदिर आहे. नोंद केलेली नाही त्यांनी कृपया करून शालिग्राम पवार यांच्याजवळ नोंद करून घ्यावी. अन्यथा गेटच्या आतमध्ये प्रवेश न मिळाल्यास खारतळेगाव गजानन महाराज संस्थान कोणत्याही प्रकारचे जबाबदारी राहणार नाही. त्याचप्रमाणे पालखीचे अविनाश कळू व भूषण गाळे या दोन्ही मुलांनी पालवी गेटपर्यंत आणि आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये या व्यतिरिक्त कोणी पालखी घेऊ नका. नाराजी व्यक्त करू नका. गावचा आपला सोहळा आहे. कोणतेही विरोध प्रकारे कोणतेही विरोध करू नका. आपण सर्व एकत्र जमून या ठिकाणी आलेलो आहो. आपण सर्व एक आहो. गजानन महाराज शेगाव यांचं 4 किलोमीटर अंतरावर राहिलेलं आहे. आता आता विश्रांती संपलेली आहे. आता थोड्या वेळात शेगावकडे पालखी निघणार आहे. श्री गजानन महाराज सर्वांना विनंती करण्यात येत आहे की अवघ्या 10 मिनिटांमध्ये पालखी प्रस्थान होत आहे. तरी सर्वांसमोर पताका यांनी 2 च्या लाईनमध्ये जाणे आहे. आपण तयारी उभे व्हावे. Santa Teresa, 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 Santa Teresa,
खारतळेगाव पालखी यांचे गजानन महाराज शेगावामध्ये नुकताच आगमन झालेला आहे. सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. ही पायदळ वारी आता मंदिराकडे निघाली आहे. या पालखीमध्ये अनेक जण सहभाग झालेले आहे. श्री संत गजानन महाराज यांचे सेवेदारींनी खारतळेगाव यांच्या पालखीचे पुष्पहार चढवून त्यांचे स्वागत केले. ही पालखी आता वारकरी भक्त निवास संकुलकडे निघाली आहे.
संत गजानन महाराज यांचे वारकरी भक्त निवास संकुल मध्ये पोहोचलेला आहे। श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्याकडून खारतळे गाव पालखी पायदळवारी यांना प्रत्येकाला लहान मुलं आणि मोठ्यांना वस्त्र भेट देत आहे। आम्ही सगळेजण आता विश्रांती घेत आहे। आता थोड्या वेळात आम्ही श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाला निघणार आहे। श्रीच्या दर्शनासाठी निघालेलं आहे आम्ही सगळेजण। आता चला माऊली, श्री संत गजानन महाराज यांचं दर्शन मुख दर्शन गेट द्वारे होत आहे। आताच आमचं दर्शन झालेलं आहे, आता महाप्रसाद घेऊ। आम्ही आता सगळेजण महाप्रसादासाठी निघालेलो आहे। Thank you.
सर्व खार तळेगाव पालखी पायदलवारी यांचे सगळ्यांचे दर्शन महाप्रसाद घेऊन झालेला आहे। आता विश्रांती घेत आहे। येथे आमचा प्रवास संपलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स सबस्क्राइब लाईक करा।